आम्ही महिन्यातून एकदा प्रत्येक ठिकाणी असे शिबिर घेत असतो. आम्ही दोघं सायकॅट्रिस्ट आहे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ. औरंगाबाद येथे राहत हॉस्पिटल आणि नवजीवन दारुमुक्ती दवाखाना येथे काम करतो आणि महिन्यातून एकदा आम्ही असे मोफत शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो. तसं तर प्रत्येक वेळेस तुम्ही दवाखान्यात जर आले आमच्याकडे शिबिर सोडून तर औरंगाबादला आले तर तुम्हाला 750 रुपये सुरुवातीला फी लागेल. इथे जर नंतर आली तुम्ही तुम्हाला 900 रुपये फीस लागणार. तर आज तुमच्यासाठी आम्ही आज जे लोक पैसे देऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही मोफत शिबिर घेतलेले आहे. त्याच्यासाठी काही आम्हाला सरकारकडून काही मदत मिळत नाही. हे आमचं एक खाजगी सेवा आहे. महिनाभर आम्ही फीस घेऊन करतो. महिन्यातले एक दिवस आम्ही फ्री देतो. तर ह्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा. मुख्य म्हणजे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं जे रोगी आहेत स्वतः आलेले आहेत ज्यांची सोडण्याची इच्छा आहे पण ते सोडू शकत नाही. दारू बंद केली की त्यांना झोप येत नाही, घबराट होते, थरथर होते, उतरली की परत आठवण होते, बेचैनपणा येतो. तर त्यामुळे तो परत त्याचे पाय सकाळ झाली की तिकडे वळतात. त्यांच्यासाठी आम्ही काही इलाज ठेवलेला आहे. जसं डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं आम्ही त्यांना इथे काही गोळी खाऊ घालणार आणि दारूची आठवण येऊ नये यासाठी काही गोळ्या तुम्हाला घ्यावे लागतील. आणि जो आता त्रास होतो दारू बंद केल्यावर थरथर होणं, घबराट, बेचैनी यासाठी काही इंजेक्शन गोळ्या काही दिवस असतात आणि नंतर एक गोळी मात्र वर्षभर कमीत कमी घ्यावी लागणार. आणि जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा काय निराश व्हायचं कारण नाही. आपला पेशंट तयार नाही दारू सोडायला, तो स्वतः येत नाही. तर आम्ही ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे जर त्याचा इलाज केला आपल्या फॅमिली जे आपले ओळखीचे डॉक्टर असतात फॅमिली डॉक्टर गावातले तर त्यांच्या ओळखीने मदतीने जर आपण इलाज केला तर हे दारू सुटू शकते. आणि असं काही नाही की कुठलंच औषध नाही जे ज्याच्यामध्ये 100% लोक आम्हाला विचारतात एकदा दिले की ते जन्मभर पिणारच नाही का. ही सवय आहे. वर्षभर तुम्ही जर नीट इलाज केला तर 80 ते 90% लोकांची दारू सुटते. ऑपरेशन केलं तर सगळे 100% वाचतात असं नाही. हे आमचे काही आयुर्वेदिक किंवा असे काही औषध नाही. हे ॲलोपॅथिक औषधं आहेत. फक्त आम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही इलाज जर केला तर त्याच्यात यश डेफिनेट मिळतं. आणि याच्यामध्ये पेशंटची स्वतःची थोडी इच्छा लागते आणि नातेवाईकाची हो मला माझ्या नातेवाईकाचे दारू सोडवायची आहे. त्यासाठी थोडं चिकाटी पाहिजे. पेशंट तयार नसला किंवा असला तरी तर बाजणारे खूप लोक असतात. तुमचं मित्रमंडळ असतं, हे असतं, लग्न आलं, होळी आलं, हे आलं. एकदा ज्याला दारू सवय आहे त्याच्या तोटात दारू लागली त्याला परत प्यावी वाटते. त्यासाठी वर्षभर पूर्ण इलाज करायचा म्हणजे वर्षामध्ये तो हा प्रसंगातून जातो. वर्षभर पिला नाही तो तर अशी शक्यता असते त्याचं मित्रमंडळ बदलतं, तो काम धंद्याला लागतो, त्याच्या त्यालाच नंतर ते दारू पिणाऱ्याच्या बाजूला बसल्यात त्याला हे वाटतं. तर पूर्ण इलाज जर केला तर ते सुटू शकतं. आता आम्हाला उशीर झालेला आहे, ऊन फार झालेलं आहे. तुमच्या काही शंका असल्या आणि कुणाला अनुभव सांगायचे असले तुमच्यापैकी तर कृपया इथे येऊन बोलू शकतो. नंतर आपण रजिस्ट्रेशन सुरू करून तपासणी चालू करू. तर ज्यांना कार्ड मिळालेले आहेत, छोटे कार्ड मिळालेत का, तर ज्यांना कार्ड मिळालेत त्यांनी जे स्वतः आले त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं वेगळे पेशंटच्या म्हणून. आणि नातेवाईक जे आले त्यांचे पेशंट आलेले नाहीत त्यांनी वेगळ्या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करावं. आणि ज्यांना कार्ड मिळाले नाहीत त्यांना कार्ड मिळतील, त्यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन करावं.